शेतकऱ्यांना मोफत माती प्रशिक्षण व कमी खर्चात शेती जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. पर्यावरण सुरक्षित शेती दर्जेदार उत्पादनाची निर्मिती कशी करावी यासाठी अष्टविनायक अॅग्रो एजन्सी व प्रिवी लाईफ सायन्स कंपनीतर्फे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा तालुक्यातील धामणबडे येथे घेण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील धामणबडे, कोवाळा, ब्रह्मांडा, रिधोरा, गोरनाळा, खंडावा, कापूसवाडी येथून आलेल्या शेकडो शेतकऱ्यांसोबत प्रिवी लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीकडून आलेल्या खलील देशमुख यांनी मेळाव्यात आलेल्या शेतकऱ्यांना संबंधित सखोल मार्गदर्शन केले. तसेच सचिन बडघन, शेख सद्दाम, अशोक पाटील यांनी वातावरणातील संबंधित जैविक अजैविक ताण व त्यांचे दुष्परिणाम व त्यावर उपाय यावर चर्चा तसेच मातीशी निगडीत या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी मोफत माती प्रशिक्षण करून देण्यात आले. तसेच शेतात येऊन पीक पाहणी करून योग्य मार्गदर्शन सेवा पुरवण्यात आले. अष्टविनायक अॅग्रो एजन्सीचे संचालक रमेश चौरे उच्च शिक्षित असून कंपनीच्या मार्गदर्शनात नेहमी शेतकऱ्यांच्या सेवेत राहिले. शेती विकासासाठी प्रिवी कंपनी व अष्टविनायक अॅग्रो एजन्सी लवकरच नवीन उपक्रम राबवणार आहे जेणेकरून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा शेतकऱ्यांना कमवता येईल ही आश्वासनं देण्यात आली आहेत. प्रतिनिधी फारूक शेख सह आधार न्यूज बुलढाणा. प्रवी कंपनीचे न्यूट्रिन कॅम्बो वापरलेले आहे आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला आलेला आहे. त्या जमिनीतून सोडला असल्यामुळे झाडाची क्वालिटी आणि घेरदार झाड बनलेला आहे. खूपच रिझल्ट चांगले आहे आणि तसेच आमचे अष्टविनायक कृषी केंद्र हे सुद्धा खूप आम्हाला मदत करतात, वेळोवेळी माहिती पुरवतात. त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही प्रोडक्ट वापरून आम्हाला याच्यापासून भरपूर फायदा झालेला आहे. माझं नाव मोहन रमेश सपकार, राहणार धामणगाव बडे. काल इथं प्रिवी कंपनीनं कार्यक्रम घेतला. शेतकऱ्यांसाठी तो कार्यक्रम एकदम लाभदायक झाला. त्या कार्यक्रमाचा योग घडवून आणला अष्टविनायक अॅग्रो एजन्सीने. आम्हाला त्या कार्यक्रमातून शेतीसाठी चांगली माहिती मिळाली आणि त्या कार्यक्रमातून आम्हाला शेतीसाठी कीटकनाशके काय वापरावे, कसे वापरावे याचं मार्गदर्शन मिळालं. माती परीक्षण आम्हाला मोफत शिबिर राबविण्यात आलं आणि अष्टविनायक अॅग्रो एजन्सीमुळे आम्हाला हा कार्यक्रम अष्टविनायक अॅग्रो एजन्सीनं इथं आणला, इथं राबवला. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला. हा व्हिडिओ